तर देशी गायींच्या चाऱ्यापैकी नियोजनासाठी आपण वर्षभराचं नियोजन कसं असावं, त्यासाठी कोणकोणता चारा आवश्यक आहे, यासाठी अगोदर आपण जनावरांची संख्या किती आहे, आपल्या इथे पाण्याची सोय आहे का नाही, आणि प्रत्येक जनावराची चाऱ्याची गरज कशी आहे, यानुसार हंगामानुसार नक्कीच आपण चांगल्या प्रकारे चाराची निर्मिती करू शकतो. यामध्ये वेगवेगळा चारा घेऊ शकतो, वेगवेगळे चाऱ्याचे वाण असतील, त्याची उत्पादकता किती असेल, त्यात प्रथिनांचं प्रमाण किती असेल, या ठिकाणी मी या ठिकाणी सादरीकरण करत आहे. तर आपण प्रथमता बघितलं की चारा पिकामध्ये जे आहे, तर पशुपालकांच्या दृष्टीने या दुग्ध व्यवसायामध्ये हिरव्या चाऱ्याला अतिशय महत्व आहे, आणि आहारामध्ये जनावरांच्या आहारमध्ये 70% भागा चाऱ्याचा असतो, तर 30% भागा पशुखाद्याचा असतो. कारण काय होतंय की एकूण चाऱ्याच्या पशु चाऱ्यासाठी लागणारा जो खर्च आहे, जवळजवळ 65 ते 70% खर्च जो आहे, हा जनावरांच्या चाऱ्यावरती आणि पशुखाद्यावरती होत असतो. जसं बघितलं की आपण भारतामध्ये चाऱ्याचं क्षेत्र जे जवळजवळ 6.5% पुढे आहे, त्यानंतर भारतात हिरव्या चाऱ्याची 62%, सुक्या चाऱ्याची 22%, आणि पशुखाद्याची जवळजवळ 64% कमतरता आहे. त्याचप्रमाणे जर महाराष्ट्रात बघितलं तर चाऱ्याची कमतरता जी आहे ती एकूण 45% आहे, आणि उपलब्धता जी आहे ती 11 दशलक्ष टन आहे. तर चाऱ्यामध्ये वेगवेगळ्या एकदल आणि द्विदल चाऱ्यांचा समावेश होत असतो, आणि जर आपणास वर्षभर चारा हवा असेल तर त्यानुसार आपण बहुवर्षिक चारा पिकांची लागवड करणं अतिशय महत्वाचं असतं. तर आपण साधारणपणे यामध्ये बघूया की जनावरांची चाराविषयी गरज किती आहे. आपण देशी गायींचा आता बघतोय तर देशी गायीसाठी 2 ते 2.5 किलो प्रति 100 किलो शारीरिक वजन, म्हणजे शरीराच्या 100 किलो गायीचं वजन असेल तर त्या गायीसाठी 2 ते 2.5 किलो चारा आवश्यक असतो. तर यामध्ये जर बघितलं आपण तर 8 किलो चारा आणि 4 किलो खुराक देणं आवश्यक असतं. चाऱ्यामध्ये साधारणतः हिरवा चारा जो आहे हा 2.6 किलो द्यावा, त्यामध्ये 50% धान्य वर्गीय असेल, 50% शेंगा वर्गीय असेल, आणि जो सुकाचा खुराक आहे तर तो त्यामध्ये 4 किलो द्यावा. खुराकामध्ये आपण वेगवेगळे केक असतील, त्याच्यामध्ये कॉटन सीड केक असेल, ग्राउंडनट केक असेल, त्याच्यानंतर धान्य असेल, आणि धान्यापासून जे काही इतर उप उत्पादन आहे जसे की राईस ब्रॅन असेल, व्हीट ब्रॅन असेल, हे आपण त्या चारा खुराकामध्ये वापरू शकतो. आता हिरव्या चाराचे उत्पादनातील महत्वाचे घटक कोणकोणते आहेत? चांगला उत्तम प्रकारे चारा निर्माण करण्यासाठी जमिनीची उपलब्धता असणं महत्वाचं आहे, तसेच चांगली निचरा होणारी आणि मध्यम गतीची जी मशागतीसाठी जी जमीन आवश्यक आहे, त्यासाठी आपण जर आपणास जास्त प्रकारे चारा उत्पादन घ्यायचं असेल तर त्यामध्ये आपण जास्त नत्रयुक्त खतांचा पुरवठा करून जवळजवळ 25 ते 30% आपण चाऱ्याचं उत्पादन वाढवू शकतो. आता यामध्ये पुढे असं आहे की यामध्ये चारा उत्पादन करताना आपण बियाण्याची प्रक्रिया करावी लागते. त्यामध्ये एकदल पिकांसाठी ऍझोटोबॅक्टर वापरू शकतो, द्विदल पिकांसाठी रायझोबियम वापरू शकतो, आणि ही जी बियाणे प्रक्रिया करायची आहे ही बियाणे प्रक्रिया पेरणीपूर्वी करावी लागते. त्यानंतर चांगल्या चारा उत्पादनासाठी सिंचन व्यवस्था, म्हणजे वर्षभर पाण्याची चांगली व्यवस्था उपलब्ध असणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर रोगराई नियंत्रणासाठी जर आपण कीटकनाशकांची जर फवारणी केली असेल तर किमान 21 दिवस फवारलेला चारा हा खाद्य म्हणून वापरू नये, कारण त्यामधनं विषबाधा होण्याची शक्यता असते. जसं मी सांगेन या ठिकाणी लसूण घास मध्ये जर मवा आढळला तर त्याचं नियोजन जे आहे त्याचं नियोजन करण्यासाठी 5% निंबोळी अर्क वापरावा, आणि जर संकरित नेपर मध्ये जर मर आढळला तर त्यामध्ये रोगासाठी ट्रायकोडर्मा या जैविक खताचा आपण वापर करू शकतो. त्यानंतर हिरव्या चाऱ्याची कापणी, ही कापणी जी आहे ही योग्य वेळेवर योग्य फुटवे झाल्यानंतर करणं अतिशय महत्वाचं आहे. तसेच त्यामध्ये योग्य वेळी केल्यामुळे व्यवस्थित चांगले पोषण मिळणं आपल्याला जनावरांसाठी उपलब्ध झाले पाहिजे. अशा प्रकारे जी चाऱ्याची महत्वाची घटक आहे त्यामध्ये चांगलं आपण नियोजन करून चांगल्या प्रकारे हिरव्या चाराचं आपण उत्पादन घेऊ शकतो. आता आपण बघूया की चाऱ्यामध्ये जे वेगवेगळे घटक आहेत, अन्न घटक आहेत, त्याचं महत्वाचं कार्य काय काय आहे. जसं डॉक्टर आवारी साहेबांनी सांगितलं की
की प्रथिन जे असतील हे प्रथिन द्विदल धान्यामध्ये उपलब्ध असतात, लसूण घास बरसी आणि चवळी तसंच पेंड मध्ये उपलब्ध असतात। आता प्रथिनांचं कार्य काय असतं की सगळ्यात महत्त्वाचं कार्य जो आहे ती पेशींची झीज भरून काढणं, त्यानंतर शरीराची व गर्भाची वाढ करणं आणि वेगवेगळे संप्रेरक असतील पाचक द्रव्ये निर्माण करण्याचे असतात, तसेच दुधातील प्रथिनांची भरपाई सुद्धा करणं। नंतर पिष्टमय पदार्थ असतील त्यामध्ये एकदल धान्य असते त्यामध्ये मका ज्वारी बाजरी असेल, हे दूध उत्पादनासाठी आणि गर्भधारणेसाठी पिष्टमय पदार्थ अतिशय महत्त्वाचे असतात। त्यानंतर स्निग्ध पदार्थ असतील, हे स्निग्ध पदार्थ जे आहे ते आपल्याला पेंड जे आहे सरकी पेंड आहे सोयाबीन आहे यामधनं आपल्याला मिळतात। आता स्निग्ध पदार्थामध्ये काय होतं की त्यामुळे जनावरांच्या कातडीची चमक वाढते, ऊर्जा निर्मिती होते आणि ऊर्जा साठवणूक व सुलभ हालचालीसाठी स्निग्ध पदार्थ अतिशय महत्त्वाचे असतात। त्यानंतर काष्टमय पदार्थ असतात, आता काष्टमय पदार्थ आपल्याला जनावरांच्या जनावरांसाठी उपलब्ध असलेला वाळलेला चारा जो कडबा आहे त्यामधनं आपल्याला मिळू शकतात। त्याच्यामुळे काय होतं चाऱ्यासाठी जे ज्या काष्टमय पदार्थ असतात त्या पदार्थामधून कार्बोदक आणि काही प्रमाणात प्रथिन मिळतात, तर त्याचं त्यामुळे काय असतं काष्टमय पदार्थामुळे जे प्रथिन वगैरे जे असतात कार्बोदक असतात त्यामुळे जनावरं चांगल्या प्रकारे रवंत करू शकतात। त्यानंतर विविध क्षार जे असतील, आता विविध क्षार जे असतील ते आपण ज्या वेगवेगळ्या चाटण विटा गोठ्यामध्ये ठेवतो त्या ज्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे क्षार मिळू शकतात आणि शरीरातील विविध क्रियांसाठी लागणारे सर्व क्रियांचे संतुलन राखण्यासाठी जसं गर्भाशयाच्या जीवनसत्वाचं जीवनसत्व असतील कार्यक्षमतेसाठी आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी क्षार जे आहे ते जनावरांच्या आहारात असणं अतिशय महत्वाचं आहे। आता चाऱ्यामध्ये असणारं जे पाणी आहे तर ते जे आहे हिरवा चाऱ्यामध्ये पाणी जे असतं त्यामुळे काय होतं जनावर शरीरातील सर्व जीव रासायनिक क्रिया जे असते व इतर सर्व क्रिया चांगल्या होण्यासाठी हंगामानुसार शारीरिक तापमान संतुलन राखण्यासाठी पाणी अतिशय महत्वाचं असतं। पुढे आपण बघूया की वर्षभर हिरवा चाराचं नियोजन आपण कसं करू शकतो, यासाठी वेगवेगळ्या हंगामानुसार नियोजन करावं। आता या ठिकाणी मी जवळजवळ खरीप हंगामाचं या ठिकाणी मी नियोजन दिलं आहे, यामध्ये जवळजवळ 60 आर क्षेत्र दिलेलं आहे, त्यामध्ये एकूण 28.5 प्रति प्लॉट मध्ये टन चारा उत्पादन होतो। यामध्ये वेगवेगळ्या लागवडीच्या वेळेनुसार आपण वेगवेगळ्या पीक जे आहे यामध्ये यशवंत घेऊ शकतो, त्यानंतर मका चवळी ज्वारी अशा प्रकारे खरीपासाठी आपण नियोजन करू शकतो। पुढे आपण बघूया की परत खरीपासाठी जे नियोजन असेल त्यामध्ये आपण लसूण घास घेऊ शकतो, यशवंत हे घेऊ शकतो, नंतर बरसीम घेऊ शकतो, मका घेऊ शकतो, अशा प्रकारे सुद्धा नियोजन आपण घेऊ शकतो। आता उन्हाळी हंगामामध्ये आपण काय करू शकतो 60 एकर जे क्षेत्र आहे 60 आर जे क्षेत्र आहे यामध्ये लसूण घास बहुवर्षीय घेऊ शकतो, त्यानंतर बहुवर्षीय यशवंत घेऊ शकतो, त्यानंतर मका चवळी या पिकांचं लागवड करून आपण योग्य वेळी आपण लागवडीचं नियोजन करून आपण या 28.5 प्रति प्लॉट मधून आपण टन उत्पादन घेऊ शकतो। त्यानंतर आपण बघूया की चारा पिकाचं वर्गीकरण कसं आहे, आता जी वैरण असेल किंवा हिरवा चारा असेल यामध्ये आपल्याला वर्षभर हिरवा चारा किंवा वैरण मिळण्यासाठी प्रत्येक ऋतूनुसार आपल्याला नियोजन करणं अतिशय महत्वाचं आहे। आता ऋतुमानानुसार म्हटलं की आपण खरीप रब्बी उन्हाळी हंगाम आणि बहुवार्षिक या प्रकारे आपण नियोजन करू शकतो। त्यामध्ये खरीप म्हटलं की पावसाळा जो आहे त्यामध्ये आपण मका ज्वारी बाजरी चवळी स्टायलो अशा प्रकारे आपण पिकाची लागवड करू शकतो। त्यानंतर रब्बी हंगाम म्हटला जो हिवाळा आहे त्यामध्ये आपण लसूण घास बरसी मका इत्यादी आपण लागवड करू शकतो, तसंच उन्हाळी जो आहे त्यामध्ये चवळी मका ज्वारी घेऊ शकतो आणि बहुवार्षिक जो आहे त्यामध्ये आपण एकदल आणि द्विदल चाऱ्याचं नियोजन करून आपण चांगल्या प्रकारे चाऱ्याचं नियोजन करू शकतो। त्यानंतर आपण वनस्पती शास्त्राच्या दृष्टीने चाऱ्याचं वर्गीकरण म्हटलं त्यामध्ये एकदल चाराला म्हणजे किंवा तृणवर्गीय चाराला त्यामध्ये ज्वारी मका बाजरी अशा प्रकारे जी चारे आहे यात प्रथिनांचं प्रमाण कमी असतं, मात्र शर्करा आणि काष्टमय पदार्थ जास्त प्रमाणात असतात, जसं आपण काष्टमय पदार्थांचं मागे महत्व बघितलं। त्यानंतर द्विदल चारा आहे किंवा जो डाळ वर्गीय चारा आहे याच्या यामध्ये आपण चवळी घेऊ शकतो, लसूण घास घेऊ शकतो, सुबाबळ आहे स्टाइलो आहे यामध्ये काय होतं प्रथिन स्निग्ध खनिज आहे यांचं प्रमाण जे आहे ते अधिक असतं, मात्र शर्करा व काष्टमय पदार्थांचे जास्त प्रमाणातही असतात। त्यानंतर आपण गवत जे म्हणाल तर गवतामध्ये गजराज घेऊ शकतो, मार्वेल घेऊ शकतो
अंजन घेऊ शकतो, अशा प्रकारचे आपण गवत घेऊ शकतो. त्यानंतर विद्यापीठाने विकसित केलेले जे अधिक उत्पादन देणारे जे चारा पिकांचे सुधारित वाण आहेत त्यामध्ये ज्वारी आहेत, ज्वारीची रुचिरा मालदांडी आहेत, फुले अमृत आहे, बाजरी आहे त्याच्यामध्ये जायंट बाजरा आहे, राजको बाजरा आहे, संकरित नेपियर जो आहे त्यामध्ये गजराज आहे, यशवंत आहे, फुले जयवंत आहे. त्यानंतर मका आहे, यामध्ये मकामध्ये आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोजर्ट, नंतर ओट मध्ये केंट आरो आहे म्हणजेच फुले हरिता, फुले सुरभी आहे, नंतर चवळीमध्ये श्वेता आहे, नंतर लसूण घास जो आहे त्यामध्ये आरएल 88 आहे, नंतर आनंद 2 आहे, आनंद 3 आहे, बरसीम मध्ये वरदान आहे, नंतर मेस्कावी आहे, नंतर जीबी 1 आहे, स्टायलो मध्ये स्टायलो हेमेटा आहे आणि फुले क्रांती आहे, आणि मार्वेल मध्ये मार्वेल 8, मार्वेल 40. अशा प्रकारे अधिक उत्पादन देणारे चारा पिकाचे सुधारित वाण विद्यापीठामध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर आपण बघाल की मका, आता मका जे आहे तर मका हे जे आहे तर मक्याला आपण चारा पिकांचा राजा म्हणतो, कारण मका हे तृणवर्गीय धान्य पीक वर्गातील वर्षभर घेतले जाणारे चारा पीक असलं तरी यापासून आपल्याला मक्यापासून आपल्याला वर्षभर चारा मिळू शकतो. आता यासाठी आपल्याला मध्यंतर भारी प्रकारची जमीन आवश्यक असते. त्यानंतर पेरणी जी आहे ते आपण खरीप ते जून मध्ये करू शकतो आणि रब्बी मध्ये ऑक्टोबर ते नोव्हेंबर, उन्हाळी हंगामामध्ये फेब्रुवारी ते मार्च मध्ये आपण मक्याची पेरणी करू शकतो. त्यानंतर याच्यामध्ये सुधारित वाण जे आहे हे आफ्रिकन टॉल आहे, मांजरी कंपोजिट आहे, गंगा सफेद आणि गंगा 5. त्यानंतर हेक्टरी बियाणं जे आहे 75 किलो हेक्टरी बियाणं मकासाठी लागेल. त्यानंतर 30 सेंटीमीटर पेरणीचं अंतर ठेवायचं आहे आणि खते जे आहेत ते 10 टन शेतकण किंवा कंपोस्ट खत देऊ शकतो आपण. त्यानंतर 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश. शेवटी जो पालाश आहे तो पेरणीच्या वेळी द्यावे आणि 50 किलो नत्र जे आहे ते पेरणीनंतर साधारणतः 20 ते 30 दिवसांनी द्यावे. आता मक्याची कापणी, ही कापणी करताना एक गोष्ट लक्षात ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. जवळजवळ 65 ते 60 दिवसांनी कापणी करणं आवश्यक आहे, म्हणजेच 65 ते 60 दिवसांनी म्हणजे 50% मकाचं पीक जे आहे हे फुलोऱ्यात असताना कापणी करणं आवश्यक आहे. त्यामधनं आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे अन्न घटक आपल्या गायींसाठी मिळू शकते. त्यानंतर उत्पादन जे आहे मक्याचं ते 500 ते 600 क्विंटल उत्पादन मिळतं आणि यामध्ये जवळजवळ जर आपण कापणी 50% पीक फुलोऱ्यात असताना केली तर या मकापासून आपल्याला जनावरांसाठी 9% प्रथिन उपलब्ध होतात. त्यानंतर पुढे बघूया आपण ज्वारी. ज्वारीसाठी जमीन मध्यम ते भारी असणं आवश्यक आहे. त्यानंतर पेरणी जी आहे खरीप रब्बी उन्हाळी हंगामानुसार आपण करू शकतो. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सुधारित वाण आहे, मालदांडी आहे, फुले अमृत आहे, फुले रुचिरा आहे. साधारणतः 75 किलो हेक्टरी बियाणं पेरणीसाठी आवश्यक असतं आणि पेरणीचं अंतर पेरणी करताना साधारणतः 30 सेंटीमीटर दोन ओळीमध्ये अंतर ठेवावं आणि खताच्या बाबतीत 10 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावं. 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश हा जो आहे पेरणीच्या वेळी द्याव्या आणि नंतर परत साधारणतः 25 ते 30 दिवसांनी 50 किलो नत्र पुरवठा आपण चांगल्या उत्पादनासाठी करावा. यानंतर कापणी करताना साधारणतः जवळजवळ 50% फुलोरत असताना कापणी केल्यास चांगल्या प्रकारे आपण उत्पन्न घेऊ शकतो. कारण काय होतं, 50% फुलोरत असताना कापणी केली मक्याप्रमाणेच यात प्रथिन साधारणतः 7.5 ते 7% पुढे आपण प्रथिन मिळू शकतो आणि उत्पादन जे आहे ते 450 ते 500 हेक्टरी क्विंटल मध्ये उत्पादन आपण घेऊ शकतो. त्यानंतर बरसीम आहे, म्हणजे काही ठिकाणी याला घोडा ग्रासही म्हणतात. यासाठी जमीन मध्यम ते भारी आवश्यक असते. पेरणी आपण ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात करू शकतो. सुधारित वाण यासाठी वरदान 4 आहे, जेपी 1 आहे. त्यानंतर हेक्टरी बियाणं जे आहे हे 25 किलो हेक्टरी बियाणं आवश्यक आहे आणि पेरणी करताना पेरणी दोन्ही ओळीमधील अंतर हे 30 सेंटीमीटर ठेवणं आवश्यक आहे. यासाठी लागणारा खत जे आहे 10 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावं. नंतर 15 किलो नत्र, 90 किलो स्फुरद आणि 30 किलो जो पालाश आहे हा पेरणीपूर्वी देणं आवश्यक आहे. त्यानंतर कापणी जी आहे ही कापणी आहे साधारणतः 2 महिन्यांनी करणं आवश्यक आहे आणि नंतर साधारणतः 1 महिन्यानंतर 1 महिन्याच्या अंतराने कापणी रेग्युलर आपण यामध्ये नेहमी आपण घेऊ शकतो. या बरसीम मधनं जवळजवळ 16 ते 19% पर्यंत प्रथिन म्हणजे सर्वात जास्त प्रथिन आपल्याला बरसीम मधनं मिळू शकतात. या बरसीमचं साधारणतः हेक्टरी क्विंटल उत्पादन जे आहे
ते जवळजवळ 600 ते 700 क्विंटल हेक्टरी उत्पादन आपण मिळू शकतो. त्यानंतर स्टायलो आहे. स्टायलो साठी हलकी ते मध्यम जमीन आवश्यक असते. त्यासाठी जुलै ते ऑगस्ट मध्ये पेरणी आपण करू शकतो. त्यानंतर फुले क्रांती आणि स्टायलो हेमेटा हे सुधारित वाण उपलब्ध आहे. साधारणतः 10 किलो हेक्टरी बियाणं आवश्यक असतं आणि यामध्ये खत जे आहे 20 किलो नत्र देऊ शकतो आपण आणि 40 किलो स्फुरद आवश्यक आहे. जवळजवळ 1 वर्षामध्ये 4 ते 5 कापण्या होतात आणि यामध्ये जवळजवळ 12 ते 14% प्रथिने मिळतात आणि उत्पादन जे आहे ते जवळजवळ 250 ते 350 क्विंटल हेक्टरी उत्पादन आपण यामध्ये स्टाईलो मध्ये मिळू शकतो. पुढे आपण बघूया की जायंट बाजरा. तर जायंट बाजरा जे आहे यासाठी सुद्धा हलकी ते मध्यम जमीन आवश्यक असते आणि प्रोमोशनत करताना नांगरट किंवा 2 वेळा कुळवणी करून घ्यावी. नंतर यामध्ये जायंट बाजरा जे आहे राजको बाजरा आणि हे आपण सुधारित वाण जे आहे हे वापरू शकतो. आणि पेरणी जी आहे ही पेरणी जी आहे हे 15 जून ते 15 जुलै या दरम्यान करावी. आणि उन्हाळ्यामध्ये फेब्रुवारी ते मार्च मध्ये जायंट बाजराची पेरणी करणं आवश्यक आहे. यासाठी जवळजवळ हेक्टरी जे बी आहे हे 10 यामध्ये एक खत जे आहे ते 10 टन शेणखत कंपोस्ट खत जवळजवळ 15 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. नंतर आणखी आपण बघूयात की पुढे यामध्ये जी कापणी होते अतिशय चांगलं जोमाने पीक आल्यानंतर जवळजवळ 2 महिन्यांनी आपली कापण्या आपल्याला उपलब्ध होऊ शकतात आणि जवळजवळ 6 ते 9% प्रथिन मिळून यामध्ये हेक्टरी जे उत्पादन जे आहे हे जवळजवळ 400 ते 450 क्विंटल आपल्यास होऊ शकतं. त्यानंतर संकरित नेपीर आहे. यामध्ये संकरित नेपीर जो आहे यामध्ये मध्यम तर भारी जमीन आवश्यक असते. त्यामध्ये सुधारित वाण गजराज आहे. नंतर यशवंत आहे. फुले जयवंत आहे. ही जवळजवळ 25,000 ठोंबे जी आहे ती हेक्टरी बी आवश्यक असते. याची ठोंब विद्यापीठाकडे सुद्धा उपलब्ध आहे. फक्त ठोंबे लावताना एका ठिकाणी 2 ठोंबे लावणं आवश्यक आहे. यामध्ये 20 टन शेणखत आणि 50 किलो नत्र 40 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश प्रत्येक कापणीनंतर आपण या ठिकाणी नत्र पुरवठा अधिक सुद्धा आपण करू शकतो. नंतर कापणी करताना साधारणतः 7 ते 8 कापणी जी आहे जवळजवळ जमिनीपासून 25 सेंटीमीटर अंतरावर करावी आणि त्यानंतर म्हणजे काय होईल चांगल्या प्रकारे आपल्याला उपलब्ध उत्पादन जे आहे चांगल्या प्रकारे आपल्याला मिळू शकेल. पहिली कापणी जी आहे ही 2 महिन्यानंतर करावी आणि त्यानंतरच्या ज्या कापण्या आहेत या 40 दिवसांनी आपण कराव्या. यामध्ये पोषण मूल्य जवळजवळ 10 ते 11% असतात आणि जवळजवळ 2,000 ते 2,500 क्विंटल उत्पादन आपण संकरित नेपियर पासून आपण घेऊ शकतो. त्यानंतर ओट आहे. या ओट जे आहे ते मध्यम तर भारी जमीन आवश्यक असते. पेरणीसाठी ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात पेरणी करू शकतो. यासाठी फुले हरिता फुले सुरभी हे सुधारित वाण विद्यापीठाकडे उपलब्ध आहे. या साधारणतः ओट साठी 100 किलो प्रति हेक्टर बियाणं आवश्यक असतात आणि खत जे आहे यामध्ये 10 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत त्यानंतर 50 किलो नत्र 40 किलो स्फोरद आणि 40 किलो पालाश आपण पेरणीच्या वेळी देऊ शकतो. त्यानंतर 50 किलो नत्र जे आहे ते 1 महिन्याच्या अंतराने आपण देऊ शकतो. कापणी करताना पहिली जी कापणी आहे ही 60 दिवसांनी करावी. त्यानंतर 40 दिवसानंतर पुढे ज्या दुसऱ्या तिसऱ्या ज्या कापणी असतील ते आपण करू शकतो. हेक्टरी उत्पादन यामध्ये सुद्धा 400 साडेचारशे क्विंटल उत्पादन मिळते आणि 50% फुलरत असताना आपण जर ओट मध्ये कापणी केली तर त्यापासून आपल्याला 7 ते 10% प्रथिन उपलब्ध होऊ शकतात. त्यानंतर पॅराग्रास जे आहे याची मध्यम जमीन आवश्यक असते. नांगरट करून घ्यावी. नंतर 2 कुळवा चांगली करून घेतल्यानंतर चांगली मशागत झाल्यानंतर मे ते जुलै या दरम्यान आपण पॅराग्रासची आपण लागवड करू शकतो. पॅराग्रास साठी जवळजवळ 11,000 ठोंब जे आहेत ते हेक्टरी लागतात. पेरणीमधील अंतर 30 बाय 30 सेंटीमीटर ओळी ठेवू शकतो आपण आणि 20 टन शेणखत प्रत्येक कापणीनंतर आणि 20 किलो नत्र यासाठी असा प्रकारे खत देणे आवश्यक आहे. प्रतिवर्षामध्ये 7 ते 8 कापण्या होतात आणि हेक्टरी जे उत्पादन जे आहे ते 1400 ते 1600 क्विंटल पॅराग्रास पासून आपल्याला मिळू शकेल. त्यानंतर लसूण घास. आता लसूण घास अतिशय महत्वाचा असतो. त्यामध्ये प्रथिन अतिशय जास्त प्रमाणात असतात. जवळजवळ 22% प्रथिन यामधून आपल्याला उपलब्ध होऊ शकतात
आणि यामध्ये सुधारित वाण जे आहेत ते आरएल 88 सिरसा 9 आणि आनंद 2 आणि 3 अशा प्रकारचे वाण उपलब्ध असतात. यामध्ये रब्बी हंगामात पेरणी करावी लागते म्हणजे ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात चांगल्या प्रकारे जमिनीची मशागत करून पेरणी करावी आणि हेक्टरी बियाणं जे आहे ते जवळजवळ 25 किलो हेक्टरी बियाणं आवश्यक असतं. पेरणीचे पेरणीमधील ते दोन ओळीतील अंतर 30 सेंटीमीटर ठेवावं आणि खताच्या बाबतीत असेल तर 40 टन शेणखत कंपोस्ट खत आणि 15 किलो नत्र नंतर 150 किलो स्फुरद आणि 40 किलो जो पालाशा आहे हा पेरणी वेळी द्यावा. नंतर पुन्हा 15 किलो नत्र 50 किलो स्फुरद किंवा 100 किलो डीएपी जे आहे हे 4 महिन्यांनी आपण नंतर द्यावे. त्यामुळे लसूण घास चांगल्या प्रकारे जोमाने वाढेल आणि आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न या ठिकाणी मिळू शकेल. त्यानंतर जी कापणी आहे लसूण घासाची जी कापणी आहे ही साधारणतः पहिल्या 6 महिन्यानंतर म्हणजे किंवा 40 दिवसानंतर आपण करू शकतो आणि नंतर पुढे 25 दिवसांच्या अंतराने आपण चांगल्या प्रकारे पहिली कापणी केल्यानंतर 25 दिवसांच्या अंतराने पुढील कापणी आपण लसूण घासामध्ये करू शकतो. यामध्ये हेक्टरी बियाणं जे आहे जवळजवळ 1000 हेक्टरी उत्पादन जे आहे 1000 ते 1200 प्रतिवर्ष जे उत्पादन यामध्ये क्विंटलमध्ये उत्पादन मिळू शकेल आणि पोषण मूल्य जे आहे हे 18 ते 22% पोषण मूल्य उपलब्ध होतात. त्यानंतर चवळी जी आहे चवळीमध्ये मध्यम ते भारी जमीन आवश्यक असते. चांगली निचरा होणारी जमीन त्यामध्ये सुधारित वाण जे आहे श्वेता आहेत नंतर EC 42-16 आहे अशा प्रकारे वाण उपलब्ध आहे. त्यानंतर पेरणी जी आहे ही खरीप मध्ये आणि उन्हाळ्यामध्ये आपण चवळीमध्ये पेरणी करू शकतो. त्यानंतर हेक्टरी बियाणं जे आहे हे 40 किलो प्रति हेक्टर बियाणं आवश्यक असतं. खते जे आहे हे 5 टन शेणखत द्यावे नंतर 20 किलो नत्र 60 किलो स्फुरद जे आहे हे जी खतं आहेत नत्र आणि स्फुरद पेरणीच्या वेळी देणं आवश्यक असतं. त्यानंतर हे यामधनं येणारं जे उत्पादन जे आहे ते हेक्टरी आपल्याला साधारणतः 300 ते 350 किलो हेक्टरी उत्पादन या ठिकाणी आपल्यास मिळू शकतं. त्यानंतर कापणी जी आहे कापणी करताना साधारणतः 60 ते 65 दिवसांनी करावी. ती कापणी करताना एक लक्षात घ्यावे की 50% फुलोरेत असताना जर कापून कापणी केली तर चवळीमधनं आपल्याला आपणास 16 ते 18% प्रथिन पोषण मूल्य जास्त प्रमाणात आपणास मिळू शकतात. त्यानंतर दशरथ गवत जे आहे दशरथ जे आहे त्यामध्ये हलके ते मध्यम जमीन लागते. त्यामध्ये पूर्व मशागत चांगल्या प्रकारे करून घ्यायची नांगरट नंतर दोन ते तीन वेळा कुळवणी करायची नंतर वाफेवर पाडून घ्यायचे आणि नंतर जून ते जुलै महिन्याच्या दरम्यान आपण पेरणी करू शकतो. पेरणीमधील अंतर हे 60 ते 100 सेंटीमीटर ठेवावं आणि हेक्टरी जे बियाणं आहे दशरथचं तर या ठिकाणी 15 किलो हेक्टरी बियाणं आवश्यक असतात. नंतर नत्र व पालक जो आहे हा 20 किलो द्यावा आणि स्फुरद जे आहे हे 50 किलो खत आपण या दशरथ मध्ये देणं आवश्यक असतं. यामध्ये प्रतिवर्षाच्या दरम्यान ज्या कापण्या आहेत 4 ते 5 कापण्या होतात आणि 11 ते 12% प्रथिन पोषण मूल्य या दशरथ पासून आपल्याला मिळू शकतात. आता मार्वेल मार्वेल गवत म्हणजे हे फुले गोवर्धन आहे. यामध्ये फुले गोवर्धन साठी मध्यम ते भारी कसदार चांगली निचरा होणारी पाण्याची जमीन आवश्यक असते. पूर्व मशागत करताना चांगल्या प्रकारे नांगरट करून घ्यावी नंतर 2 ते 3 वेळा कुळवणी करावी आणि ती कुळवणी केल्यानंतर आपण फुले गोवर्धनाची आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी लागवड करून चांगले उत्पन्न आपण घेऊ शकतो. कारण फुले गोवर्धनाची जवळजवळ 75,000 जे कांडे आहेत त्या हेक्टरी लागतात. यामध्ये पेरणीचं जे अंतर आहे 45 ते 30 सेंटीमीटर आपण पेरणीचं अंतर ठेवावं आणि पेरणी जी आहे खरीप मध्ये जून ते ऑगस्ट आणि उन्हाळ्यामध्ये फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान केल्यास चांगल्या प्रकारे फुले गोवर्धनचं आपण उत्पादन घेऊ शकतो. खते जी आहे 10 ते 15 टन शेणखत द्यावं 60 किलो नत्र 40 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश आपण फुले गोवर्धनच्या बाबतीत आपण देवन आवश्यक आहे. त्यानंतर कापण्या पुढे 50 ते 60 दिवसांनी आपण करू शकतो म्हणजे 2 महिन्याच्या अंतराने कापण्या करू शकतो. जवळजवळ 60 ते 70 टन उत्पादन हे हेक्टरी फुले गोवर्धन गवतामध्ये होऊ शकतं आणि त्यापासून आपल्याला जवळजवळ 6.5% प्रथिन आपणास मिळू शकतात. त्यानंतर शेवरी यामध्ये आपण शेताच्या बांधावरती शेवरी लावू शकतो आणि त्यासाठी जून ते ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान शेवरी आपण लावू शकतो. हेक्टरी बियाणं जर आपण
वेगळं शिवरीचं लावले असेल तर त्यामध्ये साधारणतः 10 ते 15 किलो बियाणं आवश्यक असतं आणि ओळीमध्ये 75 ते 100 सेंटीमीटर अंतर ठेवणं आवश्यक आहे. खत म्हणून त्यासाठी 20 किलो कुरस, 50 किलो कुरस आणि 50 किलो पालाश आवश्यक आहे. त्यानंतर कापणी 4 ते 5 कापण्या कराव्यात, 1 फूट उंचीवर ठेवावं. नंतर उत्पादन जे आहे 500 ते 600 क्विंटल उत्पादन आपल्याला हेक्टरी मिळू शकतं आणि शिवरीपासून आपल्याला 18% प्रथिन आपणास मिळू शकतात. पुढे जे आहे डोंगरी गवत, हे डोंगरी गवत जे आहे यासाठी मध्यम ते हलकी जमीन आवश्यक आहे. पूर्व मशागत नेहमीप्रमाणे नांगरट, नंतर 2-1 कुळवणी वगैरे करून घ्यायचे आणि आपण पेरणी जी आहे जून ते ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान आपण पेरणी करू शकतो. 2 ओळीमध्ये 60 सेंटीमीटर अंतर ठेवावं जेणेकरून चांगल्या प्रकारे उत्पन्न होऊ शकेल आणि 10 किलो हेक्टरी बियाणं जे आहे ते डोंगरी गवसासाठी आवश्यक आहे. यामध्ये जुलै ते ऑगस्ट या काळात दरवर्षी एकदा वर्षातून एकदा 50 किलो नत्र द्यावे. त्यानंतर कुठलंही खत देण्याची आवश्यकता नाही आणि 2 ते 3 कापण्या वर्षातून होऊ शकतात आणि या डोंगरी गवतापासून आपल्या साधारणतः 5.5 ते 6% प्रथिन पोषण मूल्य आपल्याला मिळू शकतात. त्यानंतर सेंचरस गवत आहे, आपण बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं असेल. या ठिकाणी हे जून ते ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान लावा. नंतर या जवळजवळ 8 ते 10 किलो बियाणं हेक्टरी प्रति हेक्टरी लागू शकेल आणि खते जे आहे ते जुलै ते ऑगस्टच्या दरम्यान द्यावी. वर्षातून एकदाच फक्त नत्राची आवश्यकता आहे, तेही हेक्टरी 50 किलो आपण नत्र देऊ शकतो. हे जवळजवळ कापण्याच्या एका वर्षामध्ये 2 ते 3 कापण्या होतात आणि हेक्टरी उत्पादन जे आहे ते 200 ते 300 क्विंटल आपणास सेंचरस गवतापासून उत्पादन मिळू शकेल. त्यानंतर चारा पिके आणि बियाण्याची गवताची ठोंबे जी आहेत, विद्यापीठामध्ये गवत संशोधन योजना आहे, अखिल भारतीय समन्वित चारा संशोधन प्रकल्प आहे, बियाणे विभाग आहे आणि बियाणे विक्री केंद्र सुद्धा उपलब्ध आहे. या ठिकाणी वेगवेगळी चाऱ्याची बियाणं, चारा पिकाची गवताची ठोंब उपलब्ध असतात. आपल्या मागणीनुसार किंवा हंगामाच्या उपलब्धतेनुसार आपणास वेगवेगळ्या प्रकारची चारा पिकाची बियाणं, गवताची ठोंबे उपलब्ध होऊ शकतात. या ठिकाणी काही बियाणे विभाग आणि बियाणे विक्री केंद्राचा या ठिकाणी फोन नंबर देखील दिलेला आहे. या नंबरवरती आपण संपर्क करून या ठिकाणी आपणास आवश्यक असलेल्या चारा पिकांचे बी किंवा गवताचे ठोंब आपण या ठिकाणी घेऊ शकता. यानंतर ही विद्यापीठाची काही प्रकाशनं आहेत, यामध्ये पौष्टिक हिरव्या चाऱ्याचा लसूण घास असेल, स्टायलोची लागवड असेल, मका असेल, त्यानंतर जाईंट बाजऱ्यासाठी पेरा असेल, चवळी आहे, नंतर ओट आहे आणि बरसिंग लागवड आहे. अशा प्रकारे वेगवेगळी विद्यापीठाची प्रकाशने उपलब्ध आहेत. त्यासाठी नंतर हिरव्या चाऱ्यासाठी पुढे जैवंत असेल, त्यानंतर जसं आपण बहुवार्षिक हिरव्या चाऱ्यासाठी मार्वेल गवत आहे त्याची फुले गोवर्धनची या ठिकाणी आमच्याकडे ठोंब देखील उपलब्ध आहे आणि असा करा मुकास. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची विद्यापीठाची प्रकाशने आमच्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे आपणास विनंती राहील की आपण आपल्यास लागणाऱ्या चारा पिकाची बियाणे असेल, गवताची ठोंब असेल या ठिकाणी विद्यापीठाकडे हंगामानुसार उपलब्ध असेल त्यावेळेस नक्कीच आपल्यासाठी उपलब्ध करून दिली जाईल. धन्यवाद सर. पाटील सर. हा धन्यवाद अडांगे सर. शेतकऱ्यांच्या काही शंका असतील तर कृपया त्यांनी या ठिकाणी विचारावे. सर आतुर जोंदळे बोलतोय, मला शुगर गेज आणि मक्खन घासा संदर्भात थोडी माहिती हवी. हा जोंदळे साहेब बोला, निमगाव जाळीहून बोलताय ना? हो हो एक्झॅक्टली, मला शुगर गेज आणि मक्खन घासाबद्दल थोडीशी माहिती हवी. मक्खन घास जो आहे तो घासाप्रमाणेच असतोय. आपल्याकडे मक्खन घास जो आहे तुम्ही कुठून आणलेलं आहे बियाणं? ते मी संगमनेर वरूनच घेतलं होतं. नाही, प्रायव्हेट मधनं बियाणं घेतलं असेल, ते बाहेरून बियाणं आलेलं आहे. त्याऐवजी आपण आपल्याकडे उपलब्ध असलेलं यशवंत गवताची ठोंब घ्यावी असं माझी विनंती राहील. ओके. आणि दुसरं सुपर नेप सॉरी शुगर गेज बद्दल काही सांगता येईल का सर? हॅलो. हा शुगर गेज बद्दल काही सांगता येईल का? शुगर गेज ही मी सांगितलं ना, जे गिन्नी गवत आहे ना,
हा गिन्नी गवता सारखीच ती व्हरायटी आहे, ती आपल्याकडून महाराष्ट्रामध्ये नाही जास्त वापरली जात आहे. ओके. हा तर आपण जो आहे जो आता जो उपलब्ध आहे आपल्याकडे यशवंतची लागवड करावी. यशवंत जे गुणवन जयवंत जे आहेत ना त्यापासून आपल्याला शुगर गेज ऐवजी जो म्हणताय आपण शुगर गेज त्याच्या ऐवजी आपण फुले जयवंत जे आहे त्याची लागवड केल्यास आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होईल. ओके थँक्यू सर. हा नमस्कार सर. नमस्कार बोला सर. मी बुलढाणा जिल्ह्यातून बोलतो शेगावी. बोला बोला सर. मी पूर्ण कोरडवाहू शेतकरी आहे. बर बोला. तर मी आता म्हणजे हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याची व्यवस्था करू शकतो पण उन्हाळ्यामध्ये कसं करायचं? तुमच्यासाठी अतिशय चांगला प्रश्न आहे. आपण चांगला प्रश्न विचारला. जर चारा तुम्ही जर हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये जर चारा घेऊ शकत असाल हा तर त्यामध्ये तुम्ही काय करायचंय की वर्षभराचं जर चाऱ्याच्या गाई तुमच्या गाई किती आहेत त्यानुसार तुम्हाला चाऱ्याची गरज किती आहे. पाच गाई आहेत. हा तर त्यानुसार तुम्ही वर्षभरासाठी पावसाळा म्हणजे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला किती चारा लागणार आहे असं नियोजन करायचं की तुम्ही त्यासाठी हिवाळ्यामध्ये मक्याची लागवड करा आणि मक्याचा तुम्ही मुरघास तयार करून तो तुम्ही चालेल का सर? हा मुरघास तयार करा. पण जर आमच्या इथं कोणी काही जणांनी लावलं तर पण त्याला फंगस लागला होता. नाही तुम्ही चुकीच्या पद्धतीने करण्यात आला असेल तुमच्याकडे मुरघास. फंगस कशामुळे लागला की तो चांगल्या प्रकारे हवाबंद करण्यात आला नाही. हवाबंद करावा लागतो तो चांगल्या प्रकारे. हवाबंद केली नाही तर मग त्याला फंगस लागणार आणि मग तुम्हाला तो चांगल्या प्रकारे उपलब्ध होणार नाही. त्याचा वासही येणार आणि जनावर ते खाऊ शकणार नाही. हो बरोबर सर. आणि दुसरं असं की तुम्ही नंतर वाळ्याला चाराही उपलब्ध करून घेऊ शकता. कडवा असते सर माझ्या इथं. आणि तो कडवा तुम्ही उन्हाळ्यामध्ये वापरून तुम्ही मुरघास आणि कडबा आणि पशुखाद्य यावरती तुम्ही उन्हाळ्यामध्ये जनावरांचं चांगल्या प्रकारे नियोजन करू शकाल. यात काही अडचण नाही. उन्हाळा म्हणजे सर हे चार महिने खूप भारी असतात आमच्यासाठी. नक्कीच नक्कीच. म्हणून तर मुरघास आमच्या इथं टेम्परेचर खूप आणि मुरघास तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. हा ठीक आहे. आणि सर हीट साठी काय करायचं? हॅलो सर. हा बोला. भाताचं काड आणि गव्हाचं काड जे असते त्याच्यावर युरियाची ट्रीटमेंट दिली जाते कशी द्यायची किंवा काय 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 युरिया युरिया त्यावर शिंपडला जातो ना युरियाचं पाणी. मी ऐकलंय की 100 किलो काढासाठी 65 लिटर पाण्यात 4 किलो युरिया टाकून पिंजार भाताचं काड जे पिंजार किंवा गव्हाचा जो भुसा असतोय त्याच्यावर शिंपडलं आणि हवा बंद करून ठेवलं 3 आठवडे तर वापस ऐकलंय त्याचा काय फायदा होतो का? हो चांगल्या प्रकारे फायदा होतो. आता काय करायचं तुम्ही 100 लिटर जे पाणी घेत नाही तुम्ही 100 लिटर पाण्यामध्ये जास्तीत जास्त 1% किंवा 2% जास्त प्रमाण जवळजवळ 4% रेकमेंडेड आहे. परंतु तुमच्याकडनं चुकी झाली तर युरियाचं प्रमाण जास्त होऊन विषबाधा होण्याची शक्यता असते. म्हणून तुम्ही काय करा की 2% युरिया घ्यावे आणि त्याचं द्रावण तयार करून ते वाळलेल्या चारावर शिंपडावं आणि तो चारा जो आहे चांगल्या प्रकारे एकजीव मिश्र होऊ द्यावा आणि नंतर तो हवाबंद करून ठेवू शकतो मुरघास सारखा. 2% सर पण किती किलो साठी किती युरिया असं म्हणजे 100 किलो काढासाठी 2 किलो युरिया असं का? हो हो 100 किलो काड घ्या तुम्ही 50 लिटर पाणी घ्या आणि 2 किलो युरिया घ्या. बर ओके थँक्यू सर. धन्यवाद आडांगळे सर. डॉक्टर सुनील आडांगळे सहाय्यक प्राध्यापक कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी देशी गायींसाठी चारा पिके नियोजन या विषयावरती अतिशय सविस्तर अशी माहिती दिली. विविध चारा पिकांच्या पूर्व मशागतीपासून त्याचा बीज दर पेरणी खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन तसेच त्याची कापणी त्याच्यामधील घटकांचं प्रमाण तसेच विद्यापीठाची या संबंधितली उपलब्ध असणारी विविध प्रकाशने याविषयी सुद्धा त्यांनी सविस्तर माहिती दिली. तर मी देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आपले या ठिकाणी आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्या सर्वांनी मदत केली त्या सर्वांचे आभार मानतो. आणि आजचे दोन्ही वक्ते म्हणजे डॉक्टर मनोज कुमार आवारे की ज्यांनी आहार व्यवस्थापनावरती
अतिशय सुरेख अशी माहिती दिली. त्यांचे त्याचप्रमाणे डॉक्टर सुनील आडांगळे, त्याचप्रमाणे देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ, सहशास्त्रज्ञ, सर्व शास्त्रज्ञ अधिकारी, त्याचप्रमाणे गोपालक शेतकरी ज्यांनी अतिशय 2 तासापासून हा कार्यक्रम ज्यांनी ऐकलेला आहे, जे उपस्थित राहिले त्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो. आणि हा उद्याच्या कार्यक्रमाची अनाउन्समेंट करा. तर उद्याही आपण लिंक दिलेली आहे, हा ती पण आपण शेअर केली आहे. मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो, आपण यावरती लिंक दिलेली आहे पहा चॅट बॉक्स मध्ये, तर त्या चॅट बॉक्स वरती जी लिंक दिलेली आहे ती आपण माहिती पूर्ण भरावी, जेणेकरून तुम्हाला सर्टिफिकेट किंवा तुमचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी योग्य पद्धतीने होईल. मूल्यांकनाचा फॉर्म शेअर केलेला आहे चॅट बॉक्स मध्ये, तो भरून द्यावा. तसेच उद्या सुद्धा 3 ते 5 या वेळेमध्ये लेक्चर्स आहेत, त्याचाही सर्व गोपालकांनी या ठिकाणी लाभ घ्यावा, त्याला उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो. सर लिव व्हायचं सर? हो धन्यवाद सर्वांचे, पुनश्च एकदा आभार. आणि संयोजकाच्या वतीने आजचा जो प्रशिक्षण कार्यक्रम आहे तो या ठिकाणी समाप्त होत आहे असं मी जाहीर करतो. उद्याचं जे विषय आहेत हिरव्या चाऱ्यासाठी मुरघास एक वरदान, डॉक्टर शैलेश मदने तज्ज्ञ डेअरी फार्मिंग पुणे, तसेच अधिक दूध उत्पादनासाठी बायपास फॅट व बायपास प्रोटीन डॉक्टर सोमनाथ माने प्रमुख शास्त्रज्ञ देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र कृषी महाविद्यालय पुणे हे व्याख्यान उद्या होणार आहेत. तरी सर्व गोपालकांना शेतकऱ्यांना विनंती आहे की उद्या आपण ह्या व्याख्यानांचा लाभ घ्यावा.